कोरोना लसीच्या मोफत वाटपावरनं आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी घुमजाव केलाय. दिल्लीतील लसीकरणाच्या ड्राय रन दरम्यान त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात मोफत लस देण्यात येईल असं वक्तव्य आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. मात्र हे वक्तव्य केल्याच्या काही वेळानंतर आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत मोफत लस केवळ आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांनाच देण्यात येईल असं लिहित घुमजाव केलाय. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीबाबत काय वक्तव्य केलंय जाणून घेऊ. सर, वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री होगी सर. दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री होगी सर. दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री होगी सर. दरम्यान हे वक्तव्य केल्याच्या काही वेळानंतर डॉक्टर हर्षवर्धन यांनी काय ट्विट केलंय पाहूयात. काय ट्विट केलंय हर्षवर्धन यांनी आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी कोरोना योद्ध्यांना मोफत लस दिली जाईल. अत्यावश्यक सेवेतील उर्वरित 27 कोटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तर हे ट्विट डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलंय या घुमजाव केल्यानंतर. भारत आणि इंग्लंड या दोन देशांदरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होते. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर ही सेवा 8 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादित स्वरूपात उड्डाणं होती. 23 जानेवारीपर्यंत देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरातून दोन्ही देशादरम्यान उड्डाणं होती. हॉटेलचं शुल्क न परवडणाऱ्या प्रवाशांना मोफत क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मुंबईतील भायखळ्याच्या कोरोना सेंटरमध्ये सुविधा करण्यात आलेली आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबरपासून परदेशातून मुंबईत येणाऱ्या ज्या प्रवाशांना क्वारंटाईन केलं जात आहे, मात्र हॉटेलचं भाडं परवडत नाही अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी भायखळ्याच्या कोरोना सेंटरमध्ये मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. त्यांची कोरोना चाचणीही मोफत होईल. नियम पाळून नवीन वर्षाचं स्वागत करा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं असताना देखील सार्वजनिक ठिकाणी 31st साजरा करताना विना मास्क फिरणाऱ्या 13,179 जणांवर प्रशासनानं कारवाई केली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या कारवाईमध्ये 26,35,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या 20 एप्रिलपासूनच पालिकेनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. महसूल विभागानं जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीच्या योजनेला राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. सप्टेंबर ते डिसेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये दस्त नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 48% वाढ झाली. महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. डिसेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी 4,59,607 दस्त नोंदणी झाली आहे.